बढ़ती महंगाई के विरोध में वंचित बहुजन महिला आघाड़ी ने सोमवार को आंदोलन किया। इस दौरान आंदोलनकारियों ने केंद्र और राज्य सरकार पर निशाना साधा। बढ़ती महंगाई के विरोध में सोमवार को वंचित बहुजन आघाड़ी की ओर से आंदोलन किया गया। इस दौरान उन्होंने केंद्र और राज्य सरकार दोनों के खिलाफ जमकर नारेबाजी की, साथ ही कहा कि सरकार ने महंगाई बढ़ा दी है जिस कारण आम जनता परेशान है। वहीं महंगाई के बारे में नेताओं से पूछे तो वो राज्य और केंद्र सरकार के बारे में बोलते हैं, ऐसे में नेता ही यदि टालम टोल के जवाब दे तो आम जनता कहां जाए। इस दौरान उन्होंने दोनों सरकार पर आरोप प्रत्यारोप किया। ज्या पद्धति ने रोजच्या रोज पेट्रोलचे डिझेलचे आणि गॅसचे दरवाढ केलेली आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या आवश्यक ज्या वस्तू आहेत आणि ज्या गरजा आहेत त्या सर्वांचे भाव त्यांचे वाढलेले आहेत। सर्व महिलांचे त्यांचे घरगुती बजेट सर्व विस्कळीत पडलेले आहेत। एक तर कामधंदा नाही, रोजगार नाही, लोक खाली उपाशीपोटी असतात, पुन्हा महागाई एवढी वाढली आहे आणि रोजच्या रोज वाढीला वाढ आहे, तर लोकांनी जगावे कसे की मरावे हा सर्वात मोठा प्रश्न आला आहे। ह्या सरकारने यांच्या आर्थिक जे धोरण आहे ते चुकीचं धोरण यांनी लांबवलेलं आहे। त्यांच्या म्हणणं की फक्त लोकांची पिळवणूक करणे आणि जेवढे नेते लोक बनले आहेत आणि या सरकारमध्ये जे बसलेले आहेत ते राज्य सरकार आहे आणि ते केंद्र सरकार आहे, हे दोन्ही सरकार एकसारखे नियोजन करून इथल्या देशातल्या आणि या महाराष्ट्रातल्या जनतेची पिळवणूक करत आहेत। त्यांच्या विरोधात आज